न्यू संगमनेर मेडिकल, सर्वांना तत्परतेने आरोग्य सेवा देणारे एकमेव मेडिकल। आता मुंबई पुणे नाशिकला जाण्याची गरजच नाही, कारण सर्व कंपन्यांची औषधे एकाच दालनात उपलब्ध। सर्व मेडिसिन घरपोच मिळवण्यासाठी आजच कॉल करा 9150247247 या क्रमांकावर। आमचा पत्ता न्यू संगमनेर मेडिकल, संगमनेर बस स्थानक चंदूकाका सराफ शेजारी संगमनेर। अकोले तालुक्यातील आंबड येथील एका इस्माला फसवून त्याच्याकडील मोबाईल आणि 1000 रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे। संगमनेर शहरातील महिलांनी अकोलेतील इस्माला लुटल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी सदर इस्माने संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यामुळे संगमनेर येथील 3 महिलांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे। अकोले पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी हनी ट्रॅप प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होताच आंबडमधील व्यक्तीने आपल्या बाबतीतही संगमनेरमध्ये असाच प्रकार झाल्याचं पोलिसांना सांगितलंय। संगमनेर शहरामध्ये गेली काही दिवसांपासून सदर महिलांची चर्चा सुरू होती। माणसांसोबत ओळख वाढवून त्यांना लुटायचं असा प्रकार ह्या महिला करायच्या। 1.5 महिन्यापूर्वी अकोले तालुक्यातील आंबड येथील एका व्यक्तीला या महिलांनी लुटलं होतं। फेसबुकच्या माध्यमातून या इस्माची संगमनेर येथील सपना नामक महिलेसोबत ओळख झाली। या महिलेनं त्याला संगमनेर या ठिकाणी भेटीसाठी बोलावून शहरातील गणेशनगर येथे एका महिलेच्या घरी नेलं। या घरामध्ये 3 महिला हजर होत्या। त्या महिलांनी या व्यक्तीला चहा घेण्याचा आग्रह केला, तर एका महिलेनं बोलण्याच्या नादामध्ये त्याच्याकडील मोबाईल घेतला। या खोलीमध्ये चालणारा प्रकार लक्षात आल्यामुळं या इस्मानं या घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी एका महिलेनं धमकी देऊन त्याच्याकडील 1000 रुपये काढून घेतले। आपला मोबाईल परत द्या अशी मागणी या इस्मानं केली, तर तू आम्हाला 10000 रुपये दे नाहीतर तू आमची छेड काढली म्हणून आरडाओरडा करू अशी धमकी या महिलेनं दिली। या प्रकरणी या इस्मानं शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे। तर या तक्रार अर्जावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि या घटनेमुळे संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।